मराठी पुराणा स्कोप आहे. आता मी महाराष्ट्रात आहे 2 वर्षापासून, तर बघतो आहे मी मराठी पुरं पण अभ्यास करते आहात, पण मराठी पुराणा थोडा अवेअरनेस कमी आहे, माहिती कमी आहे, या थोड्या लेट न गोष्टी कळतात. तर वेलकम बॅक टू चॅनेल. तर चॅनलची आता बरीच ग्रोथ झाल्या आणि जे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नाही आहे, मी त्यांना थोडी माझी ओळख करून देण्यासाठी, माझं नाव विश्वजीत आहे आणि माझं वय आता 23 आहे. झालं तर मी याच्यावरती थोडे एज्युकेशनल कंटेंट द्यायला लागले, त्यामुळं थोडी माझी क्रेडिबिलिटी सांगतो काय ते. मला 10वीला 92% आहेत, 12वीला 85% आहेत, 12वीला मला दोन्ही ग्रुप आहेत आणि 12वीनंतर मी बी एस सी केली आहे विवेकानंद कॉलेजमधनं आणि त्यानंतर मी 3rd इयरला दिल्लीला गेलेलो. 3rd इयरनंतर 2 वर्ष मी दिल्लीतच होतो आणि त्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये इकडे परत आलो. तर लॉकडाऊन जुलै 2020 आणि परत पुढल्या महिन्यात मी आता इथं 2 तारखेला मी परत दिली. मी शक्यतो म्हणजे माझा मॅथ्सच चांगला आहे, माझा 10वीला मॅथ्समध्ये किती 91 मार्क आहेत, त्यानंतर 12वीला 89 आहेत, त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये पण मी एनडीएच्या 2 एक्झाम दिल्यात आणि त्याच्यामध्ये एका परीक्षेत मला जी सुरुवातीला दिलेली आहे त्याच्यामध्ये मला -23 मार्क होतं आणि त्यानंतर मी दुसरी दिली 2017, त्यामध्ये मला 100 मार्क आहेत. म्हणजे -23 वरून आपण 100 मार्क असं स्कोर केलेला आहे. त्यानंतर मी एनडीएत फेल झालो, ठीक आहे, मी जवळजवळ 2 अटेम्प्टमध्ये फेल झालो एनडीएचा अभ्यास करून. पण मी त्याचवेळी ठरलेलं की बाबा आपला भाऊ तरी, म्हणजे मला एक लहान भाऊ आहे केदार, मी त्याचवेळी ठरलेलं की मी फेल होतो आहे पण केदारला तरी एनडीएमध्ये रिटर्नमध्ये पास करायला. केदारला पण केदारनं 2020 एनडीए दिलेली 2020 सप्टेंबरमध्ये. केदारला 2020 सप्टेंबरमध्ये केदार रिटर्न पास झाला एनडीएची आणि त्याने इंटरव्ह्यू जवळजवळ 2020 नोव्हेंबरमध्ये दिलेला, नोव्हेंबरच्या एंडला. तर कॉन्फरन्स आउट झाला आहे म्हणजे SCBतनं एनडीएचा इंटरव्ह्यू असतो, त्याला SCB म्हणतात. तर ह्या अशी बरीच माहिती आहे का नाही, मराठी पोरांना कमी आहे माहिती. मला पण एनडीएचं सुरुवातीला इतकं काय माहीत नव्हतं कसं असते काय असते असं. जे नागदेवाडीचा एक मित्र होता मला संचिन म्हणून कॉलेजमध्ये, तर त्यानं मला सांगितलेलं की असं असं आहे एनडीएचा फॉर्म भरूया आणि शेवटच्या दिवशी आम्ही फॉर्म भरलेला. मला आठवतं 28 जानेवारी लास्ट डेट होती आणि त्या दिवशी फॉर्म भरलेला आणि सेंटर माझं धारवाड होतं कर्नाटकमध्ये. आर्मीमध्ये एक्झाम आहे, आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्हीमध्ये जी टॉपच्या लेवलची पोस्ट आहेत त्या सगळ्या टॉपच्या लेवलच्या पोस्ट म्हणजे ऑफिसर लेवल, ह्या ऑफिसर लेवल ह्या एनडीए थ्रू सिलेक्ट होत्यात. माजी लष्कर प्रमुख आहेत त्यांनी MM नरवणे, तर ते पण एनडीए थ्रू म्हणजे पास झालेले आहेत असा विषय आहे. तेच थोडं मराठी पोरांना माहिती कमी आहे. सोशल मीडियात आता व्यवस्थित बाबा पोरांच्या माहितीसाठी किंवा पोरांच्या फायद्यासाठी येईल, त्यामुळं थोडं समजून घ्या मला काय सांगायचं आहे. ते सांगायचं काय आहे की मराठी पोरांना स्कोप आहे. आता मी महाराष्ट्रात आहे 2 वर्षापासून, तर बघतो आहे मी मराठी पोरं पण अभ्यास करते आहात, पण मराठी पोरांना थोडा अवेअरनेस कमी आहे, माहिती कमी आहे, या थोड्या लेट न गोष्टी कळतात. तर एनडीए हे जर मला 10वीपासून जर माहीत असतं तर मी तुम्हाला सांगतो रिटर्न तर मी 5 झालो असतो असा विषय. फक्त आता ही माझ्या एकात येणं होणार नाही, तर तुमचा पण याला सपोर्ट चॅनलला गरजेचा आहे, ठीक आहे. तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल थोडा शेअर करा तुमच्या आजूबाजूभोवती, म्हणजे मुलांना म्हणा मुलींना म्हणा. आणि तसंच एनडीएमध्ये अजून पण नवीन म्हणजे आता मुलींना पण आता एनडीएमध्ये संधी आहे, त्यामुळं तो अजून एक फायदा आहे. आणि एनडीएचं ट्रेनिंग हे पुण्यातच होतं आहे खडकवासला इथं, त्यामुळं आपल्या इथं जाई आहे. महाराष्ट्र जसं आहे तरी पण आपल्याला माहीत नाही आहे, मी बऱ्याच जणांना माहीत नाही. आता तुम्ही जी कोणाकोणाला माहीत आहे ते जरा कमेंट करा असा विषय आहे. एनडीएसाठी आपण व्यवस्थित गायडन्स देऊ शकतो आहे, परत अकॅडमिक गायडन्स तो 10वी 12वीसाठी लागतो आहे तो पण देऊ शकतो आहे, त्यानंतर गणितसाठी कुठलं पण गणित असू दे त्यासाठी आपण देऊ शकतो आहे. UPSC मॅथ्स इकडं ऑप्शनल आहे माझा असा विषय आहे. थोडं काय झालं आहे, जी मार्केटमध्ये गरज आहे आणि ज्यानं बऱ्याच पोरांचा फायदा होणार आहे ते थोडं या चॅनलच्या माध्यमातून करूया, त्याच्यामुळं सगळ्यांचाच फायदा होईल असं आहे. आणि मला MPSCचा पण जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यावर पण बरेच माझे व्हिडिओ म्हणजे मी पॉईंट वगैरे काढून ठेवल्यात कसं बाबा MPSCचा जो नवीन पॅटर्न आहे तसा सेम तो UPSCचाच आहे, पण तो कसा बाबा पोरांनी लवकरात लवकर समजून घेऊन
त्याच्यामध्ये लवकरात लवकर पास व्हायला पाहिजे. हा नवीन जो पॅटर्न आहे त्याची जर व्यवस्थित तयारी असली आधी तर ह्याच्यात काय म्हणजे पास व्हायचं फारसा अवघड नाही, म्हणजे लवकरात लवकर पास होऊ शकते म्हणणार आहेत. त्यामुळं थोडं व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.